डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ दलितांचे नेते नव्हते तर देशातील प्रत्येक समाज घटकासाठी त्यांनी व्यापक आणि भरीव योगदान दिलंय त्यांच्या जीवन कार्यातील अप्रकाशित पैलू समाजासमोर आणण्यासाठी भीम पर्व या संगीतमय मैफिलीचं आयोजन करण्यात आलंय रविवारी सोळा ऑक्टोबरला सायंकाळी पाच वाजता शाहू स्मारकमध्ये मा ही मैफिल होणार आहे अशी माहिती संयोजक डॉक्टर कपिल राजहंस आणि डॉक्टर नंदकुमार गोंधळी यांनी पत्रकार परिषदेत दिली महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना घटनेचे शिल्पकार आणि फक्त दलितांचे नेते याच चौकटीत बंदिस्त केलं जात आहे मात्र डॉक्टर बाबासाहेबांनी देशातील प्रत्येक घटकासाठी आणि प्रत्येक क्षेत्रासाठी व्यापक योगदान आहे त्यांच्या अप्रकाशित विविध पैलूंवर प्रकाश टाकणारा भीमपर्व सूर्याकडून स्वयंप्रकाशाकडे हा नृत्य गायन आणि संगीत अशा तिन्ही कलांचा समावेश असणारा प्रबोधनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे रविवारी सोळा ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी सायंकाळी पाच वाजता राजर्षी शाहू स्मारक भवनमध्ये आयोजित करण्यात आलाय निर्मिती फिल्म क्लब आणि शिवतेज फिल्म इंटरनॅशनल यांच्या संयुक्त विद्यमान होणाऱ्या कार्यक्रमाची संकल्पना आणि दिग्दर्शन अविनाश गायकवाड यांचं तर लेखन युवराज पाटील यांचं आहे संगीत संयोजन महेश सोनुले यांनी तर नृत्य दिग्दर्शन श्रद्धा शुक्ल यांनी आहे पत्रकार परिषदेला डॉक्टर दयानंद ठाणेकर अविनाश गायकवाड महेश सोनूले श्रद्धा शुक्ल रवींद्र खैरे राहुल काळे अरिहंत मिंचेकर सनी गोंधळी अनुष्का माने मिलिंद गोंधळी उपस्थित होते